महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं रत्नागिरी नगरीमध्ये हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते. माझी विनंती आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र आदरणीय संजय दराडे साहेब, आपण आजच्या कार्यक्रमात माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करावं. शॉल आणि एक खूप छान असं आपल्या पोलिसांचं एक चित्र असलेलं आणि पुष्प मान्यवरांना देण्यात येत आहे. जय श्रीराम. यानंतर पोलीस अधीक्षक रत्नागिरी आदरणीय धनंजय कुलकर्णी साहेब, आपणास विनंती आहे. मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य आदरणीय नामदार श्री उदय सामंत साहेब यांचं आपण स्वागत करावं. स्वागत आहे आदरणीय नामदार श्री उदय सामंतजी, मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य. जोरदार टाळ्यांमध्ये आपण हा स्वागत समारंभ संपन्न करूया. यानंतर माझी पुन्हा एकदा विनंती पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांनी माननीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब, मंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करावं. स्वागत आहे माननीय श्री रवींद्र चव्हाण साहेब, मंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य. माझी पुन्हा एकदा विनंती पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांना. आपण माननीय श्री सुनील तटकरे साहेब, लोकसभा सदस्य यांचं स्वागत करावं. स्वागत आहे लोकसभा सदस्य आदरणीय श्री सुनील तटकरे साहेब. जोरदार टाळ्यांमध्ये आपण त्यांचं स्वागत संपन्न करूया. यानंतर माझी विनंती अप्पर पोलीस अधीक्षक रत्नागिरी आदरणीय जयश्री गायकवाड मॅडम यांना आहे की आपण माननीय नामदार श्री योगेश कदम साहेब, विधानसभा सदस्य यांचं स्वागत आपल्या रत्नागिरीमध्ये आपल्या या कार्यक्रमात करावं. स्वागत आहे माननीय नामदार श्री योगेश कदम साहेब, विधानसभा सदस्य. मला वाटतंय अतिशय सुंदर हा सोहळा सजून आलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. स्वप्नपूर्तीचा हा क्षण आहे आणि या क्षणात तेजस्वी ओजस्वी असे मान्यवर अत्यंत आनंदाचा हा सोहळा. सर्वच उपस्थित व्यासपीठावरील मान्यवरांचं मी शब्द सुमनांना स्वागत करते. या ठिकाणी माझी विनंती विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र आदरणीय संजय दराडे साहेब, आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आज या ठिकाणी रत्नागिरी पोलीस दलातर्फे आयोजित पोलीस अधीक्षक कार्यालय व पोलीस वसाहत यांच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय कणखर नेतृत्व व आमचे मार्गदर्शक माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रत्नागिरीचे लाडके पालकमंत्री माननीय उदय सामंतसाहेब उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य, रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय सुनील तटकरे साहेब, आमदार योगेश कदम साहेब, जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषद CEO श्री कीर्ती किरण, महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनचे अधीक्षक अभियंता, रत्नागिरी जिल्हा पोलीस दल त्यामधील सर्व अधिकारी अंमलदार, आजच्या या कार्यक्रमाला पोलीस दलाच्या विनंतीला मान देऊन संपूर्ण जिल्ह्यातून आलेले सर्व ग्राम सुरक्षा दल, सागरी सुरक्षा दल, अंगणवाडी सेविका, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांचे आजच्या या रत्नागिरीच्या भूमीमध्ये हार्दिक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहीत आहे या रत्नागिरीच्या भूमीतून अनेक असे थोर देशप्रेमी आणि महापुरुष असे होऊन गेलेले आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी, महर्षी कर्वे, कवी केशव सूत या सर्व महान अशा देशप्रेमींची ही भूमी आहे आणि या भूमीमधून आपल्याला देशसेवा
समाजसेवा याचं बाळकडू या भूमीतून मिळत आहे आणि या सर्व मान्यवरांचं या भूमीमध्ये स्वागत करताना मला नक्कीच आनंद होत आहे। या ठिकाणी खास करून मी देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभारसुद्धा मानेल पोलीस दलातर्फे। साधारणतः 1876-77 ची सर ही जुनी पोलीस वसाहत आहे। आज स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर आपल्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या मंजुरीनंतर 152 करोडचा या ठिकाणी नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय, नवीन पोलीस वसाहत, तर या पोलीस वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून टाकणारा असा निर्णय आपल्या अध्यक्षतेखाली समितीने घेतला आणि रत्नागिरीकरांना एक अनोखी अशी भेट आपल्या मार्फत या ठिकाणी दिली जात आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 18 पोलीस स्टेशन आहे। आजच्या या प्रोजेक्टमध्ये आपण नवीन सुसज्ज असं पोलीस अधीक्षक कार्यालय करत आहोत, नवीन पोलीस हेडक्वार्टर्स करत आहोत, ज्यामध्ये आमचे जे रिझर्व पोलीस लाईन आहे, MT आहे आणि इतर सेक्शन आहे, हे अद्ययावत अशा इमारतीमध्ये काम करतील। या ठिकाणी Type 2 चे 216 क्वार्टर्स आपल्या पोलीस दलातील अंमलदारांसाठी आपण बांधत आहोत, त्यानंतर Type 3 चे 6 क्वार्टर अधिकाऱ्यांसाठी बांधत आहोत। तर अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रत्नागिरी पोलीस दलामध्ये या नवीन इमारती काही वर्षामध्येच आपल्याला लोकार्पण होईल आणि लोकांच्या सेवेसाठी त्यांचा उपयोग केला जाईल। या ठिकाणी रत्नागिरी हा संवेदनशील जिल्हा आहे, कोस्टच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा जिल्हा आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 कोस्टल पोलीस स्टेशन आहे आणि कोस्ट साईडने समुद्राच्या बाजूने कोणीही देशविघातक शक्ती या जिल्ह्यामध्ये येणार नाही, या भूमीचा वापर करणार नाही, त्या दृष्टिकोनातून रत्नागिरी पोलीस सजग आहे। आपल्याकडे पेट्रोलिंगच्या 8 बोट आहे, काही ट्रॉलर्स आहे, अजूनही नवीन बोटी मंजूर झालेल्या आहे आणि एकंदरीत किनारपट्टीवरील लोक असो की किनाऱ्याच्या आतमधील लोक असो, सर्वांची सुरक्षा करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे आणि त्या दृष्टिकोनातून विविध असे नवीन इन्फ्रास्ट्रक्चर या जिल्ह्यामध्ये तयार होत आहे। आपल्याकडे आज जिल्हा विकास निधीमधून 9 वाहने लोकांच्या सेवेसाठी आपण समर्पित केलेली आहे। त्या 9 वाहनांमध्ये 4 वाहने हे एक्सक्लुसिवली दामिनी पथकासाठी आपण तयार केलेली आहे आणि रत्नागिरी पोलिसांसाठी महिलांची सुरक्षा, आमच्या आईची लेकीबाळींची सुरक्षा हे सर्वोच्च प्राधान्य आहे, हे या प्रायोरिटीमधून आपल्याला दिसून येत आहे। या ठिकाणी मी आता जास्त वेळ घेत नाही, आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी परत एकदा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं कुशल मनुष्यबळ निर्माण करणं आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल आणि उद्योग विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये आता एक सामंजस्य करार होणार आहे आणि त्याद्वारे प्रतिवर्षी सुमारे 500 कुशल मनुष्यबळ निर्माण करून स्थानिकांना जेम्स अँड ज्वेलरी आणि तत्सम उद्योगात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे, त्याचाही व्हिडिओ आता आपण बघणार आहोत। या ठिकाणी कराराचं आदान प्रदान होत आहे। महाराष्ट्र शासन उद्योग विभाग, आदरणीय प्रदीप चंद्रेन अतिरिक्त विकास आयुक्त उद्योग संचालनालय मुंबई आणि जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल, आदरणीय नीरव भंसाले सर कार्यकारी अध्यक्ष यांच्यात हे आदान प्रदान होताना आपण बघतो आहोत। आदरणीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या साक्षीनं पुढचा करार टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि उद्योग विभाग MIDC महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन उद्योग विभाग, आदरणीय वंदना खरमाळे प्रादेशिक अधिकारी MIDC रत्नागिरी, टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड आदरणीय सुशील कुमार उपाध्यक्ष, प्रतिवर्षी सुमारे 7
अंगणवाडी सेविकांना आता स्मार्टफोनचं वाटप. आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य, आदरणीय नामदार श्री उदय सामंतजी आणि मंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य, आदरणीय नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब आणि उपस्थित सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीत महिलांना हे स्मार्टफोन देण्यात येत आहेत. सोबत प्रशस्तीपत्रकही त्यांच्या हातात देण्यात येणार आहेत. या प्रसंगी लोकसभा सदस्य आदरणीय सुनील तटकरे साहेब, विधानसभा सदस्य आदरणीय योगेश कदम साहेब महिलांना स्मार्ट बनवणारे स्मार्टफोन आणि प्रशस्ती पत्रक याचं वाटप या ठिकाणी होतं आहे. अत्यंत महत्त्वाचा हा क्षण महिला भगिनींसाठी. माणूस म्हणून माणुसकीच्या नात्यावर प्रचंड प्रेम करणारी ती आणि या मोबाईलद्वारे माणुसकी जपत या ठिकाणी स्मार्टफोनचा स्वीकार त्यांनी केला आहे. अतिशय प्रसन्न याने प्रशस्तीपत्रकही त्यांना प्रदान करण्यात आलेले आहे. मंचावरील उपस्थित सर्वांचेच या ठिकाणी मनपूर्वक आभार आहे. वेळेअभावी सर्व मान्यवरांची नावं मला घेता येत नाही. जिल्ह्याच्या बचत गटांसाठी 235 कोटी रुपये मंजूर झाले. जोरदार टाळ्या आपण एकदा महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयासाठी. खूप छान, अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. उमेद अभियानाअंतर्गत नोंदणीकृत असलेल्या बचत गटातील महिलांना मिळालेली ही फार मोठी देणगी आहे. आता यानंतर मी माझी विनंती करते की मंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य, आदरणीय नामदार श्री रवींद्र, आदरणीय लोकसभा सदस्य आदरणीय नामदार श्री सुनील तटकरे साहेबांना माझी प्रथम विनंती आहे की आपण उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावं. आदरणीय तटकरे साहेबांचं जोरदार टाळ्यांमध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया. मुख्यालयाचं पोलीस अधीक्षक कार्यालय चे वेगवेगळ्या कामाचं ज्यांच्या शुभ्या हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालं, ते राज्याचे कर्तव्यगार उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री श्री रवींद्रजी चव्हाण, या जिल्ह्याचे आणि रायगडचे पालकमंत्री माझे सहकारी श्री उदयजी सामंत, आमदार योगेश कदम, सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सन्मान्य व्यासपीठ, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि उपस्थित माझ्या तमाम रत्नागिरीकर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, उदयजी आज तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो. 25 वर्षापूर्वी या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी त्या कालावधीमध्ये मिळाली. रत्नागिरी शहर असेल, रत्नागिरीचा ग्रामीण भाग असेल, यामध्ये वेगवेगळ्या शासकीय योजना, सागरी महामार्गावरची अनेक पुलं आणि इथे असलेल्या असंख्य इमारती उभा करण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी त्या कालावधीमध्ये मिळाली होती. आज मला अंतकरणापासून तर समाधान या गोष्टीचं आहे की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून ज्याचं नेतृत्व एकनाथजी शिंदे करतात, देवेंद्रजी करतात, आदरणीय अजितदादा करतात, या सरकारच्या माध्यमातून आज रत्नागिरीच्या शहरासाठी आणि विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी आपण या ठिकाणी आणला. देवेंद्रजी 720 किलोमीटर लांबीच्या या कोकणच्या किनारपट्टीला, हे कोकण ही नरनत्राची खाण आहे ज्याचा उल्लेख मगाशी अधीक्षकांनी या ठिकाणी केला. कुशाग्र बुद्धिमत्ता, तीव्र आकलनशक्ती, जाज्वल्य देशभक्ती या साऱ्या अभिमानासह कोकणने आपलं वेगळं वैशिष्ट्य महाराष्ट्रात आणि देशपातीवरती निश्चितपणाने उभं केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनासुद्धा या कोकणच्या भूमीत रायगडच्या किल्ल्यावरती त्या ठिकाणी केली. सामाजिक समतेचा हुंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक अवतार तळावरती त्या ठिकाणी दिला. अशा अनेक नरत्नाची खाण असलेल्या कोकणच्या किनारपट्टीमध्ये आज सरकारच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामं त्या ठिकाणी होत आहेत. माझी एवढीच विनंती आहे, अनेसा या ठिकाणी रवींद्रजी चव्हाण या ठिकाणी आहात, सागरी महामार्ग हा कोकणच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, कोकणचं कॅलिफोर्निया करण्याच्या दृष्टिकोनातून जो एक महत्त्वाचा रस्ता आहे, या कामालासुद्धा आज महायुतीचं सरकार त्या ठिकाणी गती देत आहे. अटल सेतूच्या मुळे कोकणचं विकासाचं, पर्यटनाचं एक नवीन दालन या राज्याच्या राजधानीशी आणि या देशाच्या आर्थिक राजधानीशी जोडलं गेलं आणि त्याच्यामुळेच हा सागरी महामार्ग उद्याच्या भवितव्यातला एक महत्त्वाचा तो भाग त्या ठिकाणी आहे.
ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवे असेल, अनेक वर्ष रखडलेला मुंबई गोवा रस्ता असेल, रेल्वेचे अनेक काही प्रश्न असतील, पण मला विश्वास आहे की या संबंध प्रश्नाला अधिक गती देण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आज माझ्या लोकसभा मतदारसंघातील गुहागर दापोली या विधानसभा क्षेत्रांतर्गत हा सगळा भाग येत असल्यामुळे मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचं अतिशय मनापासून स्वागत करतो आणि उद्या जी विश्वास व्यक्त करतो की ज्या गतीने आपण काम करण्याचा प्रयत्न करता त्या गतीचा वेग या सरकारच्या माध्यमातून अधिक त्या ठिकाणी वाढेल अशा सार्थ विश्वासासह आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर माननीय नामदार रवींद्रजीत चव्हाण, मंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य, आपलं मनोगत व्यक्त करतील. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या अशा कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे नेते आदरणीय देवेंद्रजी, या रत्नागिरीमधील पालकमंत्री आदरणीय उदय सामंतजी, त्याचबरोबर रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय तटकरे साहेब, सन्माननीय किरण सामंतजी, राजेश सावंत, बाळ मानेजी, व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर उपस्थित सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व मान्यवर, आपणा सर्वांना माहीत आहे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि तसाच कोकण या सर्व भागांमध्ये आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातल्या सरकारच्या माध्यमातून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण उपलब्ध करून दिला. त्यामुळे या भागातील असणारा चेहरामोहरा रस्त्यांचा बदलण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होत आहे. माझ्यानंतर इतरही माहिती माझ्यानंतरचे वक्ते सर्व बोलतीलच, परंतु अत्यंत महत्त्वाचा असा कोकणामधील असणारा विषय कालच मंत्रिमंडळामध्ये त्याची मांडणी करण्याचं काम मी केलं आहे. आपल्याला माहीत आहे की या संपूर्ण कोकणामध्ये काजूसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा निर्णय करणं अत्यंत गरजेचं होतं. काजू आणि काजूची असणारी जे उत्पादन यावरती इथे असणारे अनेक शेतकरी अवलंबून आहेत आणि या शेतकऱ्यांना गोव्याच्या धर्तीवरती, गोव्यामध्ये आपल्याला माहीत आहे की गोव्यामध्ये काजूचा दर जो आहे जो जर कमी मिळाला, जर आज काजूचा दर 110 रुपये मिळत असेल आणि त्याची पूर्वी जर किंमत 140 असेल, तर त्याच्यामधली गॅप फंडिंग देण्याचं काम हे गोवा गव्हर्नमेंट करतं. आणि त्याच धर्तीवरती आता महाराष्ट्र शासनाने सुद्धा आपल्या या सगळ्या विषयामध्ये पॉझिटिव्ह निर्णय करण्याचं ठरवलं आहे. 10 रुपये या संदर्भातलं गॅप फंडिंग सद्यस्थितीत देण्याच्या संदर्भातला निर्णय हा मंत्रिमंडळाने करण्याचं ठरवलं आहे. आपण आपल्या सर्वांच्या वतीने, मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि सर्व मंत्रिमंडळाचं मनपूर्वक कोकणवासियांच्या वतीने करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर माझी विनंती आहे, मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री उदय सामंत साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस दलासाठी ऐतिहासिक अशा दिवशी व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब, योगेशजी कतम, विनायकजी नातू, प्रमोदजी जठार, किरणजी सामंत, संजयजी दराटे, आमचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुलजी पंडित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, केदार साठे, बाळासाहेब माने, कृष्णबानू खलपे, व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो,
साहब या संपूर्ण इमारतीच्या कामाचा इतिहास मी 2 मिनिटात या ठिकाणी कथन करणार आहे. आपल्याला आठवत असेल की 2016 सालामध्ये राज्याच्या सगळ्या पोलिसांना चांगली घरं दिली पाहिजेत म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण एक निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये रत्नागिरीचं हे पोलीस अधीक्षक कार्यालय आणि या सगळ्या पोलिसांच्या वसाहती देखील त्यामध्ये होत्या. 3-4 वर्ष पहिल्यांदा आराखडा करायला लागला आणि त्याच्यानंतर सरकार बदललं. सरकार बदलल्यानंतर ज्यावेळी आम्ही याची एक बैठक लावली त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे काम आपल्याला 2 महिन्यामध्ये सुरू करायचं आहे आणि म्हणून तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांना त्यांनी निर्देश दिले की पोलीस क्वार्टरमध्ये राहणाऱ्या सगळ्या पोलिसांनी घरं खाली केली पाहिजेत आणि तसा आदेश झाल्यानंतर आमच्या सगळ्या पोलिसांनी घरं खाली केली. आता घरं खाली करून 3-3.5 वर्ष झाली तरी त्यांना परत काही घरं मिळू शकली नाहीत. परंतु नियतीच्या मनात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आपण होणं होतं आणि त्याच्यानंतर हे काम पूर्ण होणं होतं आणि म्हणून 2 महिन्यापूर्वी साहेब फक्त आपल्या कानावर ही गोष्ट घातल्यानंतर आपण 160 कोटी रुपये या कामासाठी मंजूर केले आणि नुसते मंजूर केलं नाही त्याचं टेंडर झालं, त्याचा कॉन्ट्रॅक्टर फायनल झाला आणि आजपासून त्या कामाला सुरुवात होते हे सांगताना मला मनापासूनचा अभिमान देखील आहे आणि आनंद देखील आहे. साहेब याच्या अगोदर आपण एका कामाचं भूमिपूजन केलं जे महाराष्ट्राच्या दृष्टीनं देशाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांचा पदस्पर्श या रत्नागिरीच्या भूमीला झालेला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या पोलीस कोठडीमध्ये राहिले ती पोलीस कोठडी इथनं 2 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीनं आणि देशातल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भक्तांनी ती कोठडी बघावी, ते स्मारक म्हणून बघावं यासाठी अनेक वर्ष आम्ही पाठपुरावा करत होतो. या सरकारमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली त्याला यश आलं आणि 6.5 कोटी रुपये या अपग्रेडेशनसाठी आपण मंजूर केले, त्याचं देखील भूमिपूजन आज आपण केलं आहे. आज आपण महाराष्ट्रातल्या एका सुंदर अशा प्रशासकीय इमारतीचं देखील भूमिपूजन केलं. साहेब आपल्याला आठवत असेल की तुम्ही राज्याचे अर्थमंत्री होता आणि अर्थमंत्री असताना प्रशासकीय कार्यालय देखील चांगली असली पाहिजे ही भूमिका आपण घेतली आणि एका पत्रावर या प्रशासकीय इमारतीला तुम्ही 100 कोटी रुपये मंजूर केले होते. त्या 100 कोटीच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन देखील आपल्या हस्ते होतं आहे याचा सगळ्यात जास्त आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आणि हा आनंद कशासाठी आहे साहेब, गेले 3 महिने मी आपल्याला सांगत होतो की या कार्यक्रमाचं भूमिपूजन आपल्या हस्तेच करायचं आहे. याचं कारण ज्याचं श्रेय हे त्याला मिळालं पाहिजे. हल्ली ज्याचं श्रेय त्याला देण्याची पद्धत राजकारणामध्ये लोप पावत चाललेली असताना या तिन्ही इमारतींचं भूमिपूजन हे देवेंद्रजींनीच करावं हा माझा हट्ट होता आणि म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मंजूर केलेल्या कामांची कामं तुमच्याच हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आहे आणि खात्री आहे की तुमच्याच हस्ते त्याची उद्घाटनं होतील याची इच्छा देखील माझ्या मनामध्ये 100% आहे. साहेब आताच रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितले की काजूच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेत आहे. साहेब खरं तर काजू लागवड हा कोकणवासियांचा एक प्रमुख व्यवसाय आहे, परंतु अनेक वेळा काजूचा प्रश्न मांडल्यानंतर अनेक वेळा असं झालं आहे की काजूला हमी भाव देता येत नाही, आंब्याला हमी भाव देता येत नाही. काजू बोर्ड आम्ही 1200 कोटी रुपयाचं निर्माण केलेलं आहे, परंतु तुमच्या धाडसाला मी दाद देतो की तुम्ही आता किलोमागे 10 रुपये आमच्या कोकणच्या काजू व्यापाऱ्यांना द्यायचा निर्णय घेतला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. कोकणातला सगळा काजू व्यापारी, काजू बागायतदार साहेब तुमच्या पाठी उभं राहिल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही खरोखर आज विकासाची मुहूर्तमेढ आहे. साहेब उजव्या बाजूला सगळे पांढऱ्या टोप्या घातलेले पोलीस पाटील आहेत, काल त्यांच्यासाठी तुम्ही ऐतिहासिक निर्णय घेतला. साहेब गेली कित्येक वर्ष पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं पाहिजे, अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवलं पाहिजे यासाठी आंदोलनं व्हायची, परंतु संवेदनशील जर सरकार असेल तर कशा पद्धतीनं निर्णय घेतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कालची कॅबिनेट मीटिंग होती. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, आपण साहेब असाल, अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली काल कॅबिनेटनं देखील पोलीस पाटलांचं मानधन वाढवण्याचा निर्णय घेतला. हा देखील महत्त्वपूर्ण निर्णय हा पोलीस पाटलांच्या दृष्टीनं आहे. आता पोलीस पाटलांनी विश्वनाथ पाटील साहेब ठरवलं पाहिजे, ज्यांनी मानधन वाढवलं आहे त्यांच्यासाठी काय करायचं, की भंपकगिरी करतात त्यांच्यासाठी काय करायचं. देवेंद्रजींना तुम्ही देखील शब्द दिला पाहिजे की कायदा आणि सुव्यवस्था मी बाकीच्या बाबतीतलं काय बोलत नाही, कायदा आणि सुव्यवस्था गावामध्ये अबाधित राखण्यासाठी आम्ही 100% देवेंद्रजींच्या सोबत आहोत हा निश्चय तुम्ही घेतला पाहिजे, तरच सत्कार करायला मी देणार आहे. तुमची मागणी होती साहेब यांची 12,000 तुम्ही केले 15,000, त्याच्यामुळे तुमच्यावर दुप्पट प्रेम दाखवण्याचं काम या सरकारमधनं झालं याची नोंद देखील पोलीस पाटलांनी ठेवली पाहिजे. आज अंगणवाडीच्या सेविका देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांना मोफत
मोबाईल देण्याचा कार्यक्रम आज या रत्नागिरी जिल्ह्यामधला आदरणीय देवेंद्रजींच्या हस्ते सुरू झाला. मला अंगणवाडी सेविकांना देखील मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की कोविडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं डॉक्टरांनी काम केलं त्याच्यापेक्षा घराघरामध्ये जाऊन कोविड बाहेर काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माझ्या अंगणवाडी सेविकांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांना देखील मानधन वाढवण्याचा निर्णय कालच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. आता तुम्ही काय करायचं हे देखील तुम्ही ठरवलं पाहिजे. तुम्ही मानधनावर काम करतात तेव्हा तुम्हाला कसलीही अडचण नाही. माझं सांगण्याचा मतदार्थ अंगणवाडी सेविकांच्या देखील लक्षात आला असेल. जे सरकार तुमच्या मागं उभं राहतं, पोलीस पाटलांच्या मागं उभं राहतं, अंगणवाडी सेविकांच्या मागं उभं राहतं, या सरकारचं समर्थन करण्यासाठी आपण देखील भविष्यामध्ये पुढं आलं पाहिजे ही देखील प्रामाणिकपणाची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. आणि म्हणून साहेब आज आपण रत्नागिरीमध्ये आला पण रत्नागिरीमध्ये आल्यानंतर अनेक विकासाला चालना आजच्या देखील आपल्या दौऱ्यानं मिळणार आहे. काजूचा प्रश्न संपणार आहे, आंब्याचा प्रश्न संपणार आहे, आंबा बोर्डाचा प्रश्न संपेल, कैद्यांच्या अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न संपेल, असे अनेक प्रश्न आपल्या या उपस्थितीनं मार्गी लागणार आहेत. फक्त जाता जाता जिल्ह्याच्या वतीनं मला आपल्याला एक विनंती करायची आहे. आज दोन महत्त्वाचे MOU साहेब आपल्या साक्षीनं आपण केलेत, त्याच्यामधला एक जेम्स अँड ज्वेलरी, याचा उल्लेख मी एवढ्यासाठीच करतो की 3 महिन्यापूर्वी राजकीय एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि जेम्स अँड ज्वेलरी ही सुरतला गेली, गुजरातला गेली अशा पद्धतीचं भाकीत सांगण्यात आलं. पण तुमच्याच नेतृत्वाखाली, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सगळं खोडत काढत डावसमध्ये 50,000 कोटीचा MOU हा जेम्स अँड ज्वेलरीबरोबर केला. पण अट टाकताना अशी टाकलेली होती की तुमच्या CSR महाराष्ट्रातलं पहिलं ट्रेनिंग सेंटर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये झालं पाहिजे आणि त्याचा साहेब MOU आज आपल्या हस्ते या ठिकाणी होतो आहे. ते देखील जागा बघून गेलेले आहेत. 2 महिन्यामध्ये ते ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी सुरू करणार आहेत आणि त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये साहेब ताकद अशी आहे की त्या ट्रेनिंग घेतल्यानंतर जो युवक असेल किंवा युवती असेल याला 35,000 पासून 2,60,000 पेमेंट या ट्रेनिंगनंतर मिळणार आहेत. आणि त्यांनी खात्री दिलेली आहे की पहिल्या 3 वर्षाचे 1,500 विद्यार्थी जे आहेत जे ट्रेनिंग घेतील त्या सगळ्यांना नवी मुंबईच्या जेम्स अँड ज्वेलरी पार्कमध्ये नोकरी दिली जाईल अशा पद्धतीचा तो साहेब MOU होता, तो देखील तुमच्या हस्ते झाला. आणि साहेब दुसरा MOU आपण टाटाबरोबर केला आहे. आपल्याला माहीत आहे की आपल्याच उपस्थितीमध्ये उद्योगरत्न पुरस्कार आपण रतनजी टाटांना दिला, माननीय मुख्यमंत्री त्याला उपस्थित होते, अजितदादा देखील उपस्थित होते आणि आपण चर्चा करत असताना CSR साहेब त्यांची चर्चा केली होती. आणि उद्योगरत्न पुरस्कार देत असताना थोडं झुकतं माप रत्नागिरी जिल्ह्याला द्यावं म्हणून त्याचा पाठपुरावा केला आणि रत्नागिरीच्या ट्रेनिंग सेंटरसाठी त्यांनी CSR 160 कोटी रुपये हे टाटा टेक्नॉलॉजीनं मंजूर केलेत. MIDC त्याच्यामध्ये 30 कोटी रुपये टाकणार आहे आणि 200 कोटी रुपयाचं सुसज्ज ट्रेनिंग सेंटर ज्याच्यामधनं दरवर्षी महाराष्ट्रातले 7,000 विद्यार्थी ट्रेनिंग घेऊन बाहेर पडणार आहेत अशा पद्धतीचं साहेब आपण MOU केला आहे. आणि हे सांगण्याचं कारण एवढंच आहे साहेब, पुण्यामध्ये मी आपल्याला एक विनंती केली होती डिफेन्स क्लस्टरच्या निमित्तानं. आज तटकरे साहेबांना देखील माहिती आहे आपण जिल्ह्याचे पालकमंत्री होता, माझ्याकडे साहेब स्टरलाईट नावाची एक कंपनी आलेली होती, तिला 500 एकरची जमीन आम्ही दिली होती. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये MIDC केस जिंकलेली आहे, हायकोर्टामध्ये केस जिंकलेली आहे, सुप्रीम कोर्टामध्ये देखील आम्ही जिंकू हा आम्हाला आशावाद आहे. परंतु साहेब आपण पुण्यामध्ये मी जी मागणी केली होती आपण जे 5 डिफेन्स क्लस्टर या महाराष्ट्रामध्ये जाहीर करतो आहे त्याच्यामध्ये नागपूर आहे, शिर्डी आहे, नाशिक आहे, पुणे आहे आणि रत्नागिरी आहे. गणेश निबे हे तुमचं ऐकणारे एक व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून पुढच्या आचारसंहितेनंतर पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाल्यानंतर आपण पुन्हा रत्नागिरीमध्ये दौरा करावा आणि हा डिफेन्स क्लस्टरचा कार्यक्रम देखील MOU देखील रत्नागिरीमध्ये करावा जेणेकरून हजारो बेरोजगारांना न्याय मिळेल, नोकरी मिळेल एवढीच विनंती रत्नागिरीकरांच्या वतीनं मी आपल्याला करतो. आज आपण रत्नागिरीमध्ये आला, आपलं शेड्यूल खरोखरच अतिशय व्यस्त होतं. माझा आग्रह असेल, रवींद्र चव्हाण साहेबांचा आग्रह असेल, आमच्या दोघांच्या आग्रहाला प्रतिसाद देत आपण या ठिकाणी आला त्याबद्दल या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी मनापासून या जिल्ह्यामध्ये आपलं स्वागत करतो आणि भविष्यामध्ये देखील या रत्नागिरी जिल्ह्यावर आपली कृपादृष्टी अशीच राहो ही आपल्याकडे विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राज्याच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय. मी आदरणीय मंत्री उद्योग महाराष्ट्र राज्य यांना अशी विनंती करते की आपण पुढचे 2 सन्मान आपल्या शुभहस्ते करावे. माननीय अनिता परदेशी, अधीक्षक अभियंता पोलीस हाऊसिंग, आणि आदरणीय श्रीनिवास पाटील, सोनाई इन्फ्रा पुणे हस्ते पालकमंत्री महोदय, आदरणीय सरांच्या हस्ते हा सन्मान करावा अशी मी विनंती करते. माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या शुभहस्ते
आदरणीय अनिता परदेशी अधीक्षक अभियंता पोलीस हाउसिंग यांचा सन्मान हा होतो आहे. यानंतर श्री निवास पाटील सर सोनाई इन्फ्रा पुणे यांचाही सन्मान या ठिकाणी आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होतो आहे. धन्यवाद. यानंतर जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करूया उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं. भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. हिंद विश्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे उद्योग मंत्री आणि ज्यांच्या आग्रहामुळे हा कार्यक्रम मी स्वीकारला ते आमचे मित्र श्री उदय सामंतजी, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि तेही कोकणाचे सुपुत्र आहेत असे रवी चव्हाणजी, लोकप्रिय खासदार सन्माननीय सुनील तटकरेजी, लोकप्रिय आमदार श्री योगेश कदमजी, माजी आमदार विनय नातूजी, माजी आमदार बाळ मानेजी, माजी आमदार प्रमोद जठारजी, माजी आमदार हुस्नबानो खलीफे, श्री किरण सामंत, श्री राजेश सावंत, श्री राहुल पंडित, श्री केदार साठे, आमचे जेलचे डीजी अमिताभ गुप्ताजी, श्री मधुकर पांडे, श्री संजय दराडे, श्री धनंजय कुलकर्णी, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह, कीर्तिकुमार पुजारी, किरण कोंडाळ, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. आज नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा जिल्हाधिकाऱ्यातली नवीन इमारत, आपल्या पोलिसांचे नवीन क्वार्टर्स, याचं तर आपण भूमिपूजन केलंच आहे, पण त्याचसोबत आज रत्नागिरीच्या जेलमध्ये ज्या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना 2 वर्ष ठेवण्यात आलं होतं अशा त्या जेलचं आणि त्या कोठरीचं या ठिकाणी मजबूतीकरण आणि सुशोभीकरण करण्याचा देखील आज शुभारंभ आपण केलेला आहे. ही माझ्याकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक असं नाव आहे की ज्यांनी अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा दिली. पहिल्यांदा ज्या व्यक्तीने 1857 युद्ध हे शिपायांचं बंड नव्हतं तर ते भारतीय स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध होतं अशा प्रकारची प्रेरणा दिली आणि त्यातून हजारो क्रांतिकारकांना एक दिशा आणि ऊर्जा ही स्वातंत्र्यवीर सावरकरांमुळे मिळाली. आणि आपल्याला कल्पना आहे, देशाच्या इतिहासातला एकमेव क्रांतिकारक आहे की ज्यांना 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि शिक्षा झाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की मला या गोष्टीचा आनंद आहे की इंग्रजांना देखील आता पुनर्जन्मावर विश्वास झाला आहे आणि म्हणून मला 2 वेळा काळ्या पाण्याची शिक्षा ही इंग्रजांनी दिली. अशा प्रकारच्या तेजस्वी अशा भारताच्या सुपुत्राला ज्यांची कर्मभूमी हा रत्नागिरी जिल्हा राहिला आहे आणि विशेषतः या ठिकाणी जातीभेद नष्ट करण्याकरता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेलं जे काम आहे, पतित पावन मंदिराच्या माध्यमातून समाज समतायुक्त असला पाहिजे
जोपर्यंत समाजात भेद आहे तोपर्यंत भारत हा गुलामीतच राहील अशा प्रकारचा विचार मांडून हा भेद संपवण्याचं जे कार्य त्यांनी केलं त्या रत्नागिरीमध्ये मला असं वाटतं की मला अतिशय या गोष्टीचं समाधान आहे उदयजी की आपण हा कार्यक्रम ठेवला आणि इतके वेळा रत्नागिरीला आलो. आधी 5 वर्ष गृहमंत्री होतो पण मी जेलमध्ये गेलो नाही, म्हणजे रत्नागिरीच्या जेलला व्हिजिट करायला गेलो नाही, पण आज तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी नेलं आणि ती जी काही कोठरी आहे, म्हणजे मी अंदमानची काल कोठरी पाहून आलो पण रत्नागिरीची पाहायची होती ती पाहण्याचा योग आज आला, त्याबद्दल मी आपले अतिशय मनापासून आभार मानतो. आज आपण नवीन या ठिकाणी पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आणि आमच्या सेवा निवासस्थानाचं भूमिपूजन केलं आहे. उदय सामंतजींनी सांगितलं की मागच्या काळात ज्या सरकारमध्ये ते होते तेव्हा आश्वासनही मिळालं, घोषणाही झाली, त्यांनी सगळ्यांना सांगितलं की झालं, पण नंतर लक्षात आलं काहीच झालं नव्हतं आणि म्हणूनच ते आमच्यासोबत आले, कारण पूर्वी अशाच घोषणा व्हायच्या, काही व्हायचंच नाही. आणि म्हणून उदयजी असतील, तटकरेजी असतील, आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केला की चला आता एकत्रितपणे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात आपण काम करूया आणि केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्ष काम काय असतं हे जनतेला आपण दाखवूया आणि नवीन सरकार तयार झाल्याबरोबर आपण याकरता निधी देखील दिला, त्याचं टेंडरही झालं, आज कामाचं भूमिपूजन आपण करतो आहे आणि लवकरच हे काम देखील या ठिकाणी पूर्ण होईल. आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः आमच्या पोलिसांचे सेवानिवासस्थानं हे अत्यंत जुने आहेत, शिवकालीन आणि शाहूकालीन देखील पोलीस निवासस्थानं आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे त्या काळच्या बंगल्यांमध्ये इंग्रजांनी त्याला पोलिसांच्या छावणीत कन्वर्ट केलं आणि अजूनही पोलीस तिथे राहतात अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच ज्यावेळेस 2014 ते 2019 या काळात गृहमंत्री म्हणून काम करायची संधी मिळाली त्यावेळेस एक मोठ्या प्रमाणात पोलिसांना चांगली सेवा निवासस्थानं मिळाली पाहिजेत या दृष्टीनं आपण नियोजन केलं आणि त्या नियोजनातनं आज हजारो सेवा निवासस्थानं तयार झाली, हजारो सेवा निवासस्थानं तयार होत आहेत आणि पोलिसांना देखील चांगल्या निवासस्थानांमध्ये राहता आलं पाहिजे, त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे. म्हणजे मला आठवतं की मी ज्यावेळी आमदार झालो आणि माझ्या मतदारसंघातल्या पोलीस वसाहतीत गेलो तर त्या पोलीस वसाहतीमध्ये त्यांचं जे बाथरूम होतं ते घराच्या बाहेर होतं आणि कैद्यांकरता जसं अर्ध बाथरूम असतं तसं अर्ध बाथरूम होतं, त्याच्यावर चादरी लावून महिला घरातल्या आंघोळ करायच्या अशा प्रकारची पोलिसांची अवस्था होती. आणि तेव्हापासून हा निर्णय आम्ही केला की चांगले पोलिसांना घरं दिले पाहिजे आणि जशी संधी मिळाली तसं आपण हे काम चालू केलं आहे. आज आपण पाहू शकतो की पोलिसांचे निवासस्थानं हे अत्यंत आधुनिक चांगल्या सुखसोयीने युक्त आणि आम्ही त्याच्या बिल्डिंगा होतील तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज देखील देतो. अनेक ठिकाणी आम्ही जिम दिलं आहे, त्या ठिकाणी कौशल्य विकासाचं केंद्र आपण दिलेलं आहे, रिक्रिएशन सेंटर आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे, जेणेकरून एक परिपूर्ण अशा प्रकारची वसाहत ही पोलिसांकरता देखील तयार झाली पाहिजे हा प्रयत्न आपला आहे. आणि हे करत असताना पोलिसांना त्यांचं स्वतःचंही घर घेता आलं पाहिजे याकरता आपण मागच्या काळात डिजी लोन एक स्कीम सुरू केली होती, मध्यंतरीच्या 2.5 वर्षात ती बंद झाली होती, आता ती स्कीम देखील आपण सुरू केली आहे की ज्यामध्ये 20 लाखापर्यंत सबसिडीवर लोन हे आपण पोलिसांना देतो, म्हणजे ते ज्यावेळेस निवृत्त होतात त्यावेळी त्यांना स्वतःच्या मालकीचं घर घेता आलं पाहिजे असं देखील आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की शेवटी जे पोलीस 24/7 आपल्याकरता काम करतात त्यांना किमान त्यांच्या परिवाराला काही मिनिमम त्या ठिकाणी सोयी आपल्याला देता आल्या पाहिजेत अशाच प्रकारचा शासनाचा प्रयत्न आहे. आज आपण मीरा भाईंदरच्या देखील पोलीस स्टेशनचं याच ठिकाणाहून उद्घाटन केलं आहे, तिथल्या गाड्या असतील इथल्या गाड्या असतील त्याचंही आपण लोकार्पण केलं आहे. एक कार्यक्रम अजून घ्यायचा होता पण त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे मी इथूनच त्याचं अनाऊन्समेंट करतो आहे. पालघरमध्ये आपण नवीन सेंट्रल जेल बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याचंही भूमिपूजन झालं असं या ठिकाणी मी घोषित करतो. जवळपास
600 कोटी रुपये त्याच्याकरता आपण खर्च करतोय. 25 एकराच्या प्लॉटवर जवळपास 1500 कैद्यांची कॅपॅसिटी असलेलं एक आधुनिक अशा प्रकारचं जेल हे आपण त्या ठिकाणी निर्मित करतोय. ही सगळे कार्यक्रम आपण हातामध्ये घेतली आहेत. खरं म्हणजे पोलिसिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिकता आणण्याचा आपला प्रयत्न आहे. भारत सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेऊन 3 नवीन कायदे तयार केले. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे भारतीय दंडसंहिता IPC होता. IPC कायदा इंग्रजांनी तयार केला होता. CRPC कायदा इंग्रजांनी तयार केला होता. हे कायदे तयार करताना इंग्रजांच्या मनामध्ये ही भावना होती की भारतीयांवर आम्हाला राज्य करायचं आहे, त्यामुळे भारतीयांना दाबता कसं येईल, त्यांच्यावर राज्य कसं करता येईल, त्यांना आपल्याला जास्तीत जास्त शासन कसं करता येईल म्हणून इंग्रजांनी भारतीय दंडसंहिता तयार केली, CRPC कायदा तयार केला, क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे प्रिझम्पशन होतं की क्रिमिनल आहे अशा पद्धतीनं हा क्रिमिनल प्रोसिजर कोड त्यांनी तयार केला. आणि आता त्याच्यामध्ये मूलभूत परिवर्तन करून केंद्र सरकारने 3 कायदे तयार केले. भारतीय दंडसंहितेला आता भारतीय न्यायसंहिता हे नाव झालं. CRPCला भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, क्रिमिनल प्रोसिजर कोड नाही, नागरिक सुरक्षा कायदा अशा प्रकारचं त्याचं नामकरण झालं. आणि त्यासोबत आपला एव्हिडन्स ॲक्टला भारतीय साक्ष कायदा असे 3 कायदे तयार करताना भारतामध्ये आपल्या पद्धतीनं न्यायदानाची पद्धत असली पाहिजे. आणि ही पद्धत असताना आज सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर न्याय देताना होणारा जो विलंब आहे. आपण दामिनी पिक्चर पाहिला होता, त्यातला डायलॉग फार फेमस झाला होता, तारीख पे तारीख पे तारीख पे तारीख. आता तारीख पे तारीख नाही, न्याय मिळाला पाहिजे या दृष्टीने 3 कायद्यांमध्ये बदल करण्यात आला आहे. आणि भारतीय साक्ष कायदा तयार करताना मोठ्या प्रमाणात फॉरेन्सिक एव्हिडन्सवर आपण कसं भर देऊ शकू, कारण आपल्याला माहिती आहे ज्यावेळी ह्युमन एव्हिडन्स असतो त्यावेळी तो होस्टाईल होतो. अनेक वेळा लोक दबावाखाली खोटं बोलतात, अनेक वेळा आपली साक्ष फिरवतात आणि अपराधी सुटून जातात. त्यामुळे आता टेक्निकल, लीगल, फॉरेन्सिक अशा प्रकारचा एव्हिडन्स आपल्याला कसा तयार करता येईल या दृष्टीनं आपण या कायद्यामध्ये बदल केला आहे. आणि आत्तापर्यंत इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा साक्षीचा भाग मानला जात नव्हता. आता मोबाईल आहे, आता डिजिटल इतके सगळे इक्विपमेंट आले आहेत, त्यामुळे डिजिटल साक्ष जी आहे किंवा डिजिटल एव्हिडन्स जो आहे, एखाद्या मोबाईलचा रेकॉर्ड असेल, एखाद्या फोनचा रेकॉर्ड असेल, एखादा त्या ठिकाणी डिजिटली एखादं क्लिप तयार झाली असेल, या सगळ्या गोष्टी एव्हिडन्सचा भाग कसा होतील असा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आहे. त्यामुळे त्याचाही भाग आता करण्यात आला आहे. आणि या सगळ्याकरता जी काही फॉरेन्सिक कॅपॅसिटी आहे ही कॅपॅसिटी वाढवण्याचं काम देखील आता महाराष्ट्रामध्ये आपण केलेलं आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये फॉरेन्सिक्समध्ये महाराष्ट्र नंबर 1 आपण आणणार आहोत. आणि सायबर सिक्युरिटीमध्ये देखील देशातला सगळ्यात चांगला प्लॅटफॉर्म सायबर सिक्युरिटीचा महाराष्ट्रामध्ये आपण तयार करतो आहे. आज आपल्याला माहिती आहे क्रेडिट कार्डचे फ्रॉड होतात, पैसे मिळत नाही, बँकांचे फ्रॉड होतात, कर्ज देण्याचे ॲप येतात त्याचे फ्रॉड होतात, ते पैसे वापस मिळणं फार कठीण जातं. कारण या सगळ्या गोष्टींमध्ये लवकर जर त्या ठिकाणी कारवाई झाली तरच ते पैसे मिळत असतात. आता आपण अशा प्रकारचा एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे की ज्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातनं त्या प्लॅटफॉर्मवर सगळ्या बँका असणार आहेत, नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असणार आहेत, सगळ्या सोशल मीडियाच्या साईट्स असणार आहेत, त्याच्यामध्ये रेग्युलेटर असणार आहे, सगळे एका प्लॅटफॉर्मवर आणले आहेत. त्यामुळे एखादी घटना घडली तर तासभरामध्ये आपल्याला त्या घटनेचे पैसे वापस मिळवता येणार आहेत किंवा ते पैसे थांबवता येणार आहेत. आणि लोकांना आपल्याला सायबर गुन्ह्यांपासून मोठ्या प्रमाणात वाचवता येणार आहे. आणि हाही प्लॅटफॉर्म देशातला सर्वोत्तम प्लॅटफॉर्म असणार आहे. L&T आता त्याचं काम करत आहे, पुढच्या 6 महिन्यामध्ये तोही प्लॅटफॉर्म आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे मला या निमित्ताने सांगायचं आहे की लोकांच्या सेवेकरता, लोकांच्या सेफ्टीकरता आणि लोकांना जलद न्याय मिळाला पाहिजे याकरता केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातलं सरकार हे मोठ्या प्रमाणात काम करते आहे.
आणि हे सगळं करत असताना इन्फ्रास्ट्रक्चरचं काम हे खूप मोठ्या प्रमाणात आम्ही करतो आहोत याचा देखील मला अतिशय आनंद आहे। विशेषतः आज आपण पाहतो आहे की या ठिकाणी रत्नागिरीसारख्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं ही मोठ्या प्रमाणात हे सरकार आल्यानंतर सुरू झाली। आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी असतील, आपले पालकमंत्री उदयजी असतील, आमचे रवी चव्हाणजी असतील किंवा आता आमच्यासोबत अजितदादा देखील आले आहेत। आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की विशेषतः कोकणासारखा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला अधिकाधिक इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल। या ठिकाणी इतका पाऊस पडतो पण अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ पडतो, तो दुष्काळ आपल्याला कसं दूर करता येईल, या संदर्भात नवीन मानकं कशी तयार करता येतील, या सगळ्या गोष्टींकरता एक मोठा भर आपण दिला आहे। आणि आताच रवींद्र चव्हाण साहेबांनी आणि उदयजींनी सांगितलं, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रवी चव्हाण साहेबांनी अतिशय ताकदीने कोकणातल्या काजू उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला आणि मुख्यमंत्र्यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास 350 कोटी रुपये हे या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याचा मोठा लाभ आमच्या काजू उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे। त्याच्या पलीकडे जाऊन काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या विविध प्रश्न आहेत त्या संदर्भातही काल आमची चर्चा झाली आणि त्याच्यावर एक कृती कार्यक्रम येत्या काळामध्ये निश्चितपणे आम्ही तयार करणार आहोत। मला या गोष्टीचा आनंद आहे की आज दोन चांगले MOU या ठिकाणी झालेले आहेत। जेम्स अँड ज्वेलरी या संदर्भात आपण देशातला सर्वात आधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्क हा नवी मुंबईमध्ये तयार करतो आहे आणि जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या पार्कचं काम होत असताना त्यांच्याच CSR मधनं या ठिकाणी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू होते आहे, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे। मी उदयजी तुमचं मनापासून अभिनंदन करतो कारण आज या क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत। आपलं एक्सपोर्ट जे आहे त्या एक्सपोर्टमध्ये सर्वात जास्त एक्सपोर्ट जेम्स अँड ज्वेलरीचं आहे आणि आता लॅबग्रोन डायमंड्स हा विषय आल्यापासून मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत। पण या रोजगाराच्या संधी जर मिळवायच्या असतील तर कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची आपल्याला आवश्यकता आहे आणि ते मनुष्यबळ तयार करण्याकरता या ठिकाणी इन्स्टिट्यूट तयार होते आहे, ही आनंदाची गोष्ट आहे। आणि त्यासोबत टाटा देखील या ठिकाणी एक इन्स्टिट्यूट तयार करत आहे। मला असं वाटतं की रत्नागिरी आणि कोकणातल्या आमच्या तरुणाईकरता हा एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा प्रकल्प ठरेल कारण कौशल्य प्रशिक्षणातूनच भविष्यातला रोजगार हा आपल्याला प्राप्त होणार आहे। आणि म्हणून या दोन्ही संस्थांचे मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। आज आपण आपल्या अंगणवाडी सेविकांना त्या ठिकाणी मोबाईल दिलेला आहे, त्यांचे अनेक प्रश्न आपण सोडवले आहेत, काही प्रश्न अजून आहेत तेही आपण सोडवणार आहोत। ग्रॅच्युटीचा प्रश्न देखील आपण अंतिम टप्प्यात आणला आहे, त्यांचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवणार आहोत। मला या निमित्ताने हे देखील लक्षात आणून द्यायचं आहे की 2.5 वर्षामध्ये जे सरकार होतं त्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविकांना साधी बैठक देखील दिली नाही, पण आपलं सरकार आल्याबरोबर आपण पहिल्यांदा मानधन वाढवलं, मग मोबाईल देण्याचा निर्णय घेतला, आता ग्रॅच्युटीचा निर्णय घेतो आहे। मानधनाच्या संदर्भात अजून काही निर्णय भविष्य काळामध्ये आपण त्या ठिकाणी घेणार आहोत। काल आशा सेविकांचं मानधन आपण वाढवलं आहे, पोलीस पाटलांचं मानधन देखील मी त्यांना सांगितलं होतं आम्ही निश्चित वाढवू, काल 15,000 रुपये त्यांचंही मानधन आपण या ठिकाणी केलेलं आहे। कारण सर्वसामान्य जे घटकं आहेत त्यांचा विचार करणारं आपलं सरकार आहे। आज बघा, एका जिल्ह्यामध्ये बचत गटांकरता 235 कोटी रुपयाचा चेक हा आपण दिला आहे कारण आपण बचत गटांचं फिरतं खेळतं भांडवल हे देखील आता दुप्पट केलेलं आहे। माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी शक्तिवंदनाच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे की जोपर्यंत महिला सक्षम होणार नाही, जोपर्यंत त्या अर्थचक्राचा भाग होणार नाही, जोपर्यंत महिलांच्या हातांना काम मिळणार नाही, तोपर्यंत विकसित भारताची संकल्पना आपल्याला मांडता येणार नाही। आणि म्हणून त्यांच्याच प्रेरणेनं मोठ्या प्रमाणात महिलांच्या हाताला काम देण्याकरता वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण कार्य सुरू केलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की आता हे 235 कोटी रुपये मिळाल्यानंतर आमच्या रत्नागिरीतलेही बचत गट जे आहेत हे अत्यंत वेगानं या ठिकाणी काम करतील आणि वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून आपलं घरही सक्षम करतील आणि आपलं राज्यही सक्षम करतील, म्हणून त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो।
मी आपल्या रत्नागिरीच्या पोलीस विभागाचं आमचे IG असतील SP असतील यांचंही अभिनंदन करतो, आमच्या मीरा भाईंदरच्या आयुक्तांचंही अभिनंदन करतो, जिल्हाधिकाऱ्यांचंही अभिनंदन करतो आणि विशेषतः पालकमंत्री असतील, रवीजी असतील, खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि काय मला दिलेलं आहे झालं हे मी या ठिकाणी मी त्याची घोषणा आधीच केली आहे. जो कागद मला मिळालेला आहे पालघर सेंट्रल जेल यांना जेलची फार आठवण येते वारंवार मला पाठवून राहिल्यात. पण अजून एक चिठ्ठी, हा एक अजून महत्त्वाचा निर्णय काल आपण घेतला. NRHMचे कर्मचारी इतके वर्ष जे काम करत होते त्यांना शासनाच्या सेवेत कायम करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे, त्यामुळे हजारो NRHMच्या कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी फायदा मिळणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकूणच सार काय, प्रगती पथावर महाराष्ट्र राज्य. या ठिकाणी पोलीस अधीक्षक रत्नागिरी आदरणीय धनंजय कुलकर्णी साहेब आभार व्यक्त करत आहेत. पोलीस पाटील संघटनेकडनं पोलीस पाटील संघटनेकडनं माननीय उपमुख्यमंत्री मोदी यांचा सत्कार करण्यात येत आहे. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वांनी माय गोकण सबस्क्राइब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.